जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच कोणत्या बंदरावरून भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेची सुरुवात करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदरावरून भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेला सुरुवात करण्यात आली आजच्या सत्रातील पहिली न्यूज पहा टाइमच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस ऑफ दोन हजार चोवीस मध्ये भारतातील तीन स्थळांचा समावेश करण्यात आला ती तीन स्थळे कोणती तर यामध्ये मुंबईतील म्युझियम ऑफ सोल्युशन्स हैदराबाद मधील मनम चॉकलेट व हिमाचल प्रदेशातील ना रेस्टॉरंट या तीन स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे आता या तिन्ही स्थळांविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या हे जे म्युझियम ऑफ सोल्युशन्स आहे याची स्थापना तन्वी जिंदाल शेटे यांनी केली असून हे म्युझियम एक लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं आहे या म्युझियम मध्ये काय केलं जातं तर मुलांची सर्जनशीलता वाढेल अशा प्रकारचं शिक्षण या म्युझियम मध्ये दिलं जातं हे जे मनम चॉकलेट आहे याची स्थापना चैतन्य यांनी केली असून हैदराबाद है मधील बंजारा हिल्स येथे स्थित आहे आणि या नार रेस्टॉरंटची स्थापना काश्मीरी शेफ प्रतीक साधू यांनी केली असून हे हिमाचल प्रदेशातील आमाया बुटीक हॉटेल मध्ये स्थित आहे व या रेस्टॉरंट मध्ये हिमालयन खाद्यपदार्थांवरच फोकस करण्यात आलेला आहे या न्यूजवर आधारित आता दोन तीन प्रश्न सुद्धा पाहून घ्या टाइमच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस ऑफ दोन हजार चोवीस मध्ये किती भारतीय स्थळांचा समावेश करण्यात आला तर तीन स्थळांचा समावेश करण्यात आला आणि या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस ऑफ दोन हजार चोवीस मध्ये स्थान मिळवणारे म्युझियम ऑफ सोल्युशन हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर हे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे बरं या टाइम मासिकाचं मुख्यालय कुठे आहे तर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे या टाइम मासिकाचं मुख्यालय आहे याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या टाइमने आता शंभर सर्वात प्रभावशाली लोकांची यादी सुद्धा प्रकाशित केली असून ही या यादीची एकवीसवी आवृत्ती आहे व या यादीमध्ये आलिया भट देव पटेल साक्षी मलिक सत्या नडेला पालबंगा पाल जिगर शहा असमा खान आणि प्रियमोदा नटराजन या आठ भारतीय वंशाच्या व्यक्तीचा या, या यादीत समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा टोकियोमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आता टोकियोमध्ये एक महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे व या पुतळ्याचं अनावरण भारताचे परराष्ट्र मंत्री यश जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे मित्रांनो हा जो पुतळा आहे हा जपान मधील एडोगोवा येथे स्थापित करण्यात आला बरं आता आपले परराष्ट्र मंत्री हे जपानला कशासाठी गेले होते तर अठ्ठावीस ती ते तीस जुलै दरम्यान जपानमध्ये क्वॉड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या बैठकीमध्ये सामील होण्यासाठीच एस जयशंकर हे जपानला गेले होते क्वाड विषयी लक्षात ठेवा क्वाडची स्थापना दोन हजार सतरा मध्ये करण्यात आली असून या क्वॉडचा हिस्सा भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे है देश आहेत व या कॉर्डचा उद्देश काय आहे तर भारतीय पॅसिफिक मधील महत्वाच्या सागरी मार्गांना कोणत्याही प्रभावापासून मुक्त ठेवणे हा या कॉडचा उद्देश आहे यासह अजून एक न्यूज नोट करून घ्या आता लाऊस या देशाने अयोध्येतील रामावर एक टपाल तिकीट काढला आहे व या टपाल तिकिटाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर याचं अनावरण सुद्धा यश जयशंकर यांच्याच हस्ते करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तिसरा इंग्लिश चॅनल एकट्याने पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरास्विमर कोण ठरली आहे तर आता इंग्लिश चॅनल एकट्याने पार करण्याचा विक्रम हा जी आर आय यांनी केला आहे काय नाव यांचं तर जी आर आय असे यांचं नाव असून त्या सोळा वर्षाचे आहेत व त्यांनी इंग्लंडमधील अॅबॉट स्किप ते फ्रान्समधील पॉइंट डेला कोर्डून हे चौतीस किलोमीटरचं अंतर सतरा तास पंचवीस मिनिटात कापून नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे याआधी जी आर यांनी दोन हजार बावीस मध्ये पालकची सुद्धा पार केली आहे आणि जे पालच्या समुद्र ध्वनीचं एकोणतीस किलोमीटरचं अंतर आहे ते त्यांनी तेरा तास दहा मिनिटांमध्ये कापत जागतिक विक्रम केला होता व आता इंग्लिश गेट पार करत अजून एक नवीन विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे जी आर आय यांना दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रीती सुदान या आजपासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून युपीएससी च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील व त्या पदा या पदावर निवृत्तीपर्यंत म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कार्य करणार आहेत या आधीचे जे यूपीएससी चे अध्यक्ष मनोज सोनी होते त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्यामुळे प्रीती सुदान यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि आता यूपीएससी च्या अध्यक्ष बनणाऱ्या प्रीती सुदान या कितव्या महिला आहेत तर युपीएससीच्या अध्यक्ष बनणाऱ्या प्रीती या महिला आहेत त्यांच्या आधी आर्यम यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत युपीएससी पर च अध्यक्षपद भूषवलं होतं व त्या यूपीएससीच्या अध्यक्षा बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या आता प्रीती प्रीतीसुद्धान यांच्याविषयीचे पाच सहा महत्वाचे पॉईंट नोट करून घ्या प्रीती सुद्धा या एकोणीसशे त्र्याऐंशी बॅचच्या आंध्र प्रदेश कॅडरच्या आय एस अधिकारी आहेत त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून युपीएससी चे सदस्य म्हणून देखील कार्य केलं होतं व तसेच याआधी जुलै दोन हजार वीस पर्यंत त्यांनी तीन वर्ष केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या देखील त्या सचिव होत्या व त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून इकॉनॉमिक्स आणि सोशल पॉलिसी आणि प्लॅनिंग मध्ये पदवी प्राप्त केलेली आहे त्यांनी जागतिक बँकेत सल्लागार म्हणून देखील कार्य केलं होतं आणि तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या कोपेटचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे बरं मित्रांनो आता मनोज सोनी यांनी आपल्या युपीएससी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की युपीएससी अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवितात तर युपीएससी चे अध्यक्ष आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवित असतात आणि जे युपीएससी चे अध्यक्ष व इतर सदस्य असतात त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशावरूनच त्यांच्या पदावरून निलंबित केलं जाऊ शकतं व तसेच युपीएससी चे अध्यक्ष व इतर सदस्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींद्वारेच करण्यात येते प्रश्न क्रमांक पाचवा सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी सेबीने कोणते चॅटबॉट लॉन्च केले तर आता सेक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी सेबीद्वारे सेवा हे चॅटबॉट लॉन्च करण्यात आलं सेबीचा इथे फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या सेबी म्हणजे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्या सध्या अध्यक्षा कोण आहेत तर माधवी पुरीभुज या सेबीच्या अध्यक्ष आहेत व सेबीच्या अध्यक्षा बनणाऱ्या पहिल्या महिला कोण तर माधवी पुरी भुज या सेबीच्या अध्यक्षा बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत प्रश्न क्रमांक सहावा कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये होणार आहे मित्रांनो जी कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद आहे याचं आयोजन भारतामध्ये तब्बल सहासष्ट वर्षांनंतर होत आहे याआधी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्येच ही परिषद भारतात आयोजित होईल बरं या परिषदेचं आयोजन कधी करण्यात येईल तर दोन ते सात ऑगस्ट दरम्यान दिल्लीमधील पुसा इन्स्टिट्यूटमध्ये ही परिषद पार पडेल व यावेळेसच्या या परिषदेची थीम काय आहे तर ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड सस्टेनेबल अॅग्रीफूड सिस्टीम या वेळेसच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम आहे प्रश्न क्रमांक सातवा नुकत्याच एका हल्ल्यात मारला गेलेला इस्माइल हानीह हा कोणत्या संघटनेचा प्रमुख होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच इस्माइल हानीह हा हमास या संघटनेचा प्रमुख होता व आता इराणमध्ये एका हल्ल्यात त्यांचं निधन झालं आहे बरं ते इराणमध्ये कशाला गेले होते तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पकाझियन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते इराणला गेले होते व तेथेच त्यांचं -ते आता निधन झालं आहे इराणने या हल्ल्यासाठी इस्रायल देशाला जबाबदार ठरला आहे ठीक आहे तर आता प्रश्न क्रमांक आठवा पहा कोणत्या राज्य सरकारने शाळांजवळ उच्च कॅफिन एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर हा जो निर्णय आहे हा महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे महाराष्ट्राने आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत हा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच केंद्रीय कोळसा आणि खान मंत्र्यांनी कोणत्या शहरात राष्ट्रीय भूस्खलन अंदाज केंद्राचं उद्घाटन केलं तर हे जे राष्ट्रीय भूस्खलन अंदाज केंद्र आहे याचं उद्घाटन कोलकात्यामध्ये करण्यात आलं मित्रांनो जी भारताची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था आहे याची स्थापना अठराशे एकावन्न मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय कोलकाता या शहरात स्थित आहे तसेच याची सहा प्रादेशिक कार्यालय लखनौ जयपूर नागपूर हैदराबाद शिलाँग आणि कोलकाता या शहरामध्ये स्थित आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा केला जातो तर हा जो मुस्लिम महिला हक्क दिन आहे हा दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस एक ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो तर एक ऑगस्ट रोजी संसदेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं होतं वयाच्या दरवर्षी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करण्यात येत आहे एक्स्ट्रा माहितीमध्ये इजिप्त हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालणारा जगातील पहिला देश होता इजिप्त पाठोपाठ पाकिस्तान एकोणीसशे छप्पन मलेशिया एकोणीसशे एकोणसत्तर बांगलादेश एकोणीशे बहात्तर इराक एकोणीशे एकोणसाठ आणि सिरिया एकोणीसशे त्रेपन्न या देशांनी सुद्धा तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित टी ट्वेंटी आशिया कप कोणत्या देशात आयोजित केला जाईल आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद